कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील धामोडी या प्राथमिक शाळेला लागलेल्या गळतीमुळे तेथील 250 विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी बाधा होत होती. या समस्येवर मी व्हिडिओ बनवला होता. इथली गळतीच्या संदर्भात, इमारत गळतीच्या संदर्भात समस्या होती. या संदर्भात आम्ही आमचे गट शिक्षणाधिकारी माननीय मांडे साहेब यांच्याशी, शालेय व्यवस्थापन समितीशी ठराव समितीबरोबर चर्चा करून ठराव केला, त्यांच्याकडून ठराव पाठवला. त्यानंतर आम्ही त्यासाठी निधीची उपलब्धता करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेकडे मागणी केली आणि जिल्हा परिषद शेषफंडातून तो निधी उपलब्ध करून घेतला. आम्ही आमच्या राष्ट्रीय जिल्हा परिषद बुद्रुक मतदारसंघातील ज्या जिल्हा परिषद सदस्य दीपा पाटील मॅडम आहेत त्यांच्याकडं आमच्या कमिटीनं पाठपुरावा केला आणि त्यांनी जिल्हा नियोजनमधून आमच्या शाळेसाठी एक साधारणपणे 1.5 लाखाचा निधी त्यांनी दिला. दिनकर कांबळे आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. त्याने या संदर्भात येऊन आमच्याशी कॉन्टॅक्ट करून आवाज उठवला आणि त्यामुळं त्यांच्या पाठपुराव्यामुळं आमच्या शाळेची जो गळतीचा जो मोठा प्रश्न होता हा मोठा प्रश्न सॉल्व्ह झालेला. व्यवस्थित शिक्षण घेता येते, शिक्षकही चांगले तिथं आहेत आणि त्यामुळं कुठल्या प्रकारचा प्रश्न तिथं शिल्लक राहिलेला नाही. आता येथील मुले आनंदाने अध्ययन करतात व जी समस्या होती तीही आता दूर झालेली आहे. मी दिनकर कांबळे, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनहर्टसाठी.